श्रीमद भगवद्गीता अध्याय 13वा आज आपण पाहणार आहोत. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेति तं प्राहु क्षेत्रज्ञो इति तद्विधा क्षेत्रज्ञौ चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञ योर्ज्ञानौ तत्तज्ज्ञानौ मतं मम तत्तक्षेत्रं यच् यादृकच् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषिभिर् बहुदागितं छन्दोभिर् विधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर् विनिश्चितये महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचरः इच्छा द्वेष सुखं दुःखं सङ्घातश्चेतनाधृतिः. एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् अमानित्वमधिं मदम्भित्व महिंसं क्षान्तिरार्यवम् आचार्योपासनं शोचं स्थैर्यमात्मविनिग्रहा इन्द्रियार्थेषु वैराग्य मनहङ्कार एव च जन्ममृत्यु जराव्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदारग्रहादिषु नित्यं च समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्व मरतिरजनसंसदि. अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वार्थज्ञानदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ज्ञानं यदुतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मृतमश्नुते. अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तस्य भूताना मञ्चरं चरमेव च सूक्ष्मात्मात्मदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रहस्निष्णु प्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसा परमुच्यते. ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तसमासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावोपपद्यते. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यानादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् कार्यकारणकर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुषा सुखदुःखाणां भोक्तृत्वे हेतुरुच्यते.
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिज्ञान भुङ्क्ते प्रकृतिजान गुणान् कारणगुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मषु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चापियुक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्येत्वेव मजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातीतरन्तेव मृत्युश्रुतिपरायणः यावत् सञ्जायते किञ्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमं क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् द्विविद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्तं य पश्यति स पश्यति समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं नहि स्वात्ममानात्मानं ततो याति परं गतिं प्रकुरुतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति यदा भूत पृथग्भाव मेकस्तमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्षम्या दाकाङ्क्षं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाश यत्तेकः कृष्णौ लोकमिमौ रविः क्षेत्राज्ञौ क्षेत्रि तथा कृष्णौ प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव मन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम् इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशाध्यायगूढः श्रीकृष्णार्पणमस्तु कुण्डलिका वरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीता अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ योग क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणजे तरी काय। तर ज्याप्रमाणे आपली शेती असते आणि त्या शेतीवर एक कोणीतरी शेतकरी शेती पिकवित असतो त्यामध्ये जमिनीचे प्रकार असतात, काळी जमीन असते, पांढरीची जमीन असते, खडकाळ जमीन असते, बरडाची जमीन असते, अशा वेगवेगळ्या जमिनी असतात आणि त्या जमिनीवर तो शेतकरी कोणत्या जमिनीमध्ये कसं पीक येऊ शकतं याची ज्या शेतकऱ्याला जाण आहे आणि ज्याच्याकडे हे कर्म आहे, काम आहे, ज्ञान आहे, तो शेतकरी गावामध्ये श्रीमंत असतो पिका पाण्याने उत्पन्नाने। आणि तो जो तो जर आळशी राहिला, त्याने त्या शेतावर पिकविलं नाही, तर कुसळीच बारडावर जशी कुसळी असते तशी त्याच्या वाट्याला कुसळीच येते, कुरडू येतो, असं गवतच काढावं लागतं त्याला। म्हणून त्याच्या कुशलतेवर, त्याच्या ज्ञानावर त्याचा मोठेपणा आहे। तसं आपलं हे शरीर आहे, क्षेत्र आहे, आणि ह्या शेताला राबविणारे,
ह्या क्षेत्राला राबविणारे, आपल्या शरीररूपी क्षेत्राला राबविणारे आतमध्ये अंतर शरीर आणि बाह्य शरीर, आतमध्ये पाच ज्ञान इंद्रिय आहेत, पाच कर्म इंद्रिय आहेत आणि पाच विषय आहेत आणि 16 मन आहे. आणि हे मन जे आहे, मनश्चंचल कृष्ण परमाते बलव दृढम, तसं हे मन काय करतं की त्याला खूप आवरावं लागतं, ह्या एकाला ते बांधून टाकत. म्हणून अशा या मनाला आवर घालून इकडे तिकडे गेलं तर पुन्हा त्याला माघारी बोलून त्या मनाने ज्ञानावर साम्राज्य केलं पाहिजे, कर्मावर साम्राज्य केलं पाहिजे. त्याची ही देहरूपी क्षेत्र आहे, शेती आहे, ती चांगल्यापैकी पिकते आणि माणसाचा माणूस राहत नाही तर तो देव होतो, संत होतो, महात्मा होतो. म्हणून ह्या शरीररूपी देहाला आत अंतर शरीर आणि बाह्य शरीर याला कुठंही हलू न देता ज्ञानात गुंफून टाका, कर्मात गुंफून टाका. अशा प्रकारे आपण जर नित्य नियमाने कार्य करीत राहिलात तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी ही श्रीमद भगवद्गीता संस्कृत आहे. परंतु मी जे केलंय, मी बी काय केलं आहे की असंच प्रयत्न केला आणि ही श्रीमद भगवद्गीता मला कशी समजन, मला कशी वाचता येईल, त्यासाठी मी पुन्हा पुन्हा अशी रेकॉर्डिंग ऐकत राहिलो आणि त्याद्वारे मला हळूहळू समजली. मला जे काही माझ्या गुरुंनी ज्ञान दिलं आणि ते ज्ञान हे वाटविलंच पाहिजे, ज्ञान दिलं तर दोनपट वाढतं, म्हणून हे ज्ञान दिलं पाहिजे या उद्देशाने मी असा एक एक व्हिडिओ टाकत आहे. तर तुम्ही त्याचा स्वीकार करावा एवढी सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद. नमस्कार.